आकाशवाणी नागपूर कुलकर्णी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर सहा रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या निर्यातीवर तेरा रुपये प्रति लिटर कर वाढवला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढत्या किमतींम्ळ तेल उत्पादकांना होणारा नफा कमी करून देशात उत्पादित कच्च्या तेलावर तेवीस हजार दोनशे पन्नास रुपये प्रति टन कर आकारण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिली आहे राज्य विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन येत्या तीन आणि चार जुलैला बोलवण्यात आलं आहे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज उद्या म्हणजेच दोन जुलैला दुपारी बारा वाजेपर्यंत दाखल करता येतील अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी तीन जुलैला होणार असल्याचं विधानमंडळ सचिवालयानं कळवलं आहा ज्ञानवापी मशिदी प्रकरणी एका चर्चेत प्रेषित मोहम्मद पैगंबराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं आहे या वक्तव्याबद्दल नुपूर शर्मा यांनी संपूर्ण देशासमोर जाहीर माफी मागावी असं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांच्या खंडपीठानं सुनावलं नुपूर शर्मा यांच्यावरचे एफआयआर दिल्लीला स्थलांतरित करावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत आहा केंद्रीय कर बाजारातले शेअर अनेक बदल आजपासून लागू झाले आहे आभासी चलन व्यवहारांवर एक टक्के टीडीएस कापण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात होता तो आजपासून लागू होतो आहे पॅन आणि आधार कार्ड जोडण्यावरचं शुल्कही दुप्पट झालं आहे वस्तू आणि सेवा कराच्या अर्थात जीएसटी अंमलबजावणीला पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे ते म्हणाले की ही एक मोठी कर सुधारणा आहे ज्यामुळे व्यवसाय सुलभता वाढली आणि एक देश एक कर ही संकल्पना पूर्णत्वाला नेली वस्तू आणि सेवा कर महसूलात सातत्यानं वाढ होत असून जून अखेरीपर्यंत कर वसुलीत छप्पन्न टक्के वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली राज्याच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था वनामती नागपूर इथं विदर्भातील मुख्य पीक सोयाबीन कापूस धान सोयाबीन तूर आदी पिकांचं व्यवस्थापन तसंच उत्पन्न वाढीसाठी करायच्या उपाययोजना यावर प्रगतीशील शेतकरी आणि कृषी तज्ञ यांच्या सहभागानं परिसंवादाचं वनामती इथल्या सभागृहात आयोजन करण्यात आलं येत्या पाच जुलैपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान नागपुरात आज अधूनमधून मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार